ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. वाशी पोलिसांनी गुटखा वाहून नेणारा टेम्पो पकडला आहे. यात 9 लाखाहून अधिकचा माल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. नवी मुंबईतील वाशी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुटखा पकडण्यात पोलिसांना यश आलं. वाशी पोलिसांच्या टीमने गुटखा वाहून नेणाऱ्या टेम्पोचा पाठलाग केला आणि त्यामध्ये टेम्पोसह विक्रीसाठी नेणारा माल देखील पकडला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये 9,60,000 रुपयांचा गुटखा पकडला आहे. तसेच विक्रीसाठी नेणारा टेम्पो आणि गुटखा हस्तगत करण्यात यश आले. यातील 2 आरोपींना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. तर काय सांगाल, अवैध गुटखा पकडलेला, 2 आरोपी पकडलेला, कितीचा मुद्देमाल आहे, कधी सुरू? माननीय पोलीस आयुक्त मुंबई श्री मिलिंद भारंड साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि नशयुक्त पदार्थ आहेत एकूण बाळगते विक्रीकर्ते यांच्यावरती कारवाई करण्याचे सत्ताधीश मुंबईतील सर्व पोलीस स्टेशनला दिले आहे. त्यानुसार आम्हाला 19/3/2024 रोजी आमचे शिपाई सय्यद म्हणून आहेत, तर त्यांना खबर मिळाली की एका टेम्पोमध्ये पुण्यावरून टेम्पोमध्ये गुटखा मुंबईकडे जात आहे. त्यानुसार आम्ही वासीगाव या ठिकाणी टॅप लावला हायवेवरती. जसा तो टेम्पो आला तसा तो पकडला. पंजाना बोलून झडती घेतली असता त्यामध्ये राजनिवास हा सुगंधित पान मसाला, त्याची किंमत आहे जवळपास 9,60,000 रुपये थोडा मिळून आला आणि तो जप्त करण्यात आला. त्यामध्ये 2 आरोपी अटक केलेत. एक आहे मोहम्मद शेख नौशाद अहमद शेख आणि दुसरा आहे सिद्धू अण्णाप्पा बोधने. त्यातला पहिला मुंबईचा राहणार आहे, दुसरा पुण्याचा राहणार आहे. या दोघांना अरेस्ट केले, त्यांना 22 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी डिमांड आहे. चौकशीमध्ये या दोघांनी यापूर्वी अशा प्रकारचे कुठले गुन्हे केलेले आहेत त्याबद्दल माहिती? आरोपींना यापूर्वी केलेले ते सांगितले आहेत. ही तर ड्रायव्हर आणि ते वाहक आहेत, परंतु त्याच्यातले मेन आरोपी यांपैकी बाहेर आहेत. आणि कुठून घेऊन आले आणि कुठे घेऊन जातात याच्याबद्दल काही माहिती मिळाली? हा गुटखा पुण्याहून आला होता, तो मुंबईला चालला होता. आणखी पुढील तपास चालू आहे.